लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या जबाबदारीसाठी आपण तयार असल्याचं युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी सूचित केलंय. पुणे लोकसभा मतदारसंघातून सुरेश कलमाडेऐवजी विश्वजीत कदम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि यावर स्पष्टपणे बोलायला विश्वजीत कदम यांनी नकार दिलाय. पक्षश्रेष्ठी पूर्ण विचार करून निर्णय घेतील असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केलाय. कुठल्या ना कुठल्या हाऊसमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिक बळकट काम करावं ही निश्चितपणे माझी इच्छा आहे, एवढंच सांगेन. बाकी माझे पुण्याच्या बाबतीमध्ये निर्णय हे मी सांगितल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. कारण पुण्यात मी सांगितलं की अनेक लोक आहेत ज्यांनी पुण्यातही काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या विचारातून. काही नेते मंडळी आहेत जे पुण्यात गेले 15-20 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत, त्यांच्याही कदाचित इच्छा असतील. या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षश्रेष्ठी योग्य वेळेस घेऊन निर्णय घेतील.